जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। विधानसभा निवडणुकीचे उमेदवार गिरीश महाजन यांच्या प्रचारार्थ फत्तेपूर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे आणि माजी अभियंता जे के चव्हाण यांनी सभा घेत गेल्या 25 वर्षांपासून गिरीश महाजन हे जामनेर तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे येत्या निवडणुकीत देखील त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन फत्तेपूर परिसरातील मतदारांना करण्यात आले। अरे भाऊ पण पहलवान आहे, पण तो राजकारणाचा पहलवान आहे, त्याला तर पाण्याची जी मत असेल तर त्याला पळवून दाखवा। मुस्लिम समाजाला म्हणतात भारतीय जनता पार्टी तुम्हारी दुश्मन है। कैसी दुश्मन है सब स्वच्छ से रह रहे हैं, कैसी दुश्मन है। एक छत के नीचे सब है और भारतीय जनता पार्टी आपकी दुश्मन है। अरे बाबरी मस्जिद पड़ी थे वक्त फक्त भाजप वाले नाव का सदा घेतला, कांग्रेस वाले कुठे गेले होते। शरदरावजी पवार संरक्षण मंत्री होते, हे जबाबदारी त्यांची होती, त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली नाही आणि बीजेपी वर आडा झाला। मुसलमानों के बहुत हमदर्द रहे तुम, जब आप संरक्षण मंत्री होते हुए तुम क्या कर रहे थे? छोले पिक्चर बदल लगा तेजे तो अमजद खान हम तो बेटा सो जाने तो गब्बर सिंह आ जाएगा। वाह वाह काय भीती दाखता रे मुसलमान लोकांना तुम्ही लोक? दुटा तो जाय तो भाजपवाले आहे की वारे वा म्हणजे भाजपवाल्याचा तो धंदा आहे, तुमचा चांगला धंदा आहे का भाऊ? अरे दुश्मन वो नहीं होना चाहिए जो सामने से वार करे, दुश्मन वो नहीं होना चाहिए जो पीछे से वार करे। वो कांग्रेस है पीछे से वार करने वाली। क्या दिया कांग्रेस ने आपको 60-70 साल के अंदर? क्या दिया कांग्रेस ने आपको? कुछ नहीं दिया। एक आपको एजुकेशन की जरूरत थी, आपको एजुकेशन नहीं मिला क्योंकि आप फूटे के बैल हो। हाँ पंचवर्षीय कह के हमको मतदान करो, ये कैसी बात हो गई? छत्रपति शिवाजी महाराज यांचे मावळे होते, त्याच्यात सर्व जाती धर्माचे लोक होते। तो एका विशिष्ट समाजाचा राजा नाही, तो पूर्ण महाराष्ट्राचा राजा आहे। त्याच्यात पठाण पण होते, 13 पठाण होते बॉडीगार्ड महाराजांचे। महाराज कुठे जाणार आहे, महाराज कुठे झोपणार आहे, महाराज संध्याकाळी सकाळी काय खाणार आहे, त्या पठाणांना माहित होता। समोर मुघल होते पण ते पठाण कधी फितूर झाले नाही। त्यांनी आपली मान रान राखून ठेवली, महाराजांना दखल झाली तर पहिले या पठाणाला होईल। गिरीश महाजनाला जर दखल झाली तर पहिले पठाणाला होईल। ते वंशजा वचनबद्ध हे लोक गावरण्याचा प्रयत्न करतात, अर्थ नाही। काही करायचं काही बोलायचं? अरे इतका चांगला माणूस आहे, ही 5 वर्षे निवडून येतोय आणि तुम्ही त्याला काही अर्थ बोलता बोलता? अरे नको रे बाबा असं नका बोला, एक तर चांगला बोला। आम्ही शरद पवार यांना कधी चुकीचं बोललेलं नाही, त्यांना पवार साहेब म्हणूनच उचारतो, अजितदादांना अजितदादाच बोलतो। मग आमच्या नेत्याला तुम्ही चुकीचा का बोलता भाऊ? अजितदादा इथं आले, त्यांनी बोलले की मी तर धरणात मुतू, तेव्हा कोणी काहीच बोललं नाही, तेव्हा तुम्ही शांत बसले। आमचे भाऊ बोलले नाही,
काय भी बोलायचं काय भी करायचं जरा बोलण्याची पद्धत ठेवा. परंतु एक सांगू इच्छितो की 24 तारखेची दिवाळी आमची, आम्ही 27ची दिवाळी करणार नाही, परंतु 24 तारखेची दिवाळी आम्ही नक्की करू. हा वचन आहे आमचा. खरं आमचे भाऊ मानतात की मी 1 लाख मध्ये धिक्का नाही भाऊचा आकडेवारी, कारण पटायचे भाऊ, कारण एक म्हणतोय व्यक्ती म्हणजे संकट मोचक आहे महाराष्ट्राचा संकट मोचक. तर विचार करा, या संकट मोचक जर असताना तुम्ही त्यांना अल्प बोलता बोलताय म्हणजे किती बुद्धिमान लोक आपण. आज मुख्यमंत्र्यांच्या रेस मध्ये आमचं खाली आरोप ठेवतो. अरे बाबा ना, तुम्हाला इलेक्शन येतं तेव्हा तुम्ही घर दिसतो तुम्हाला लोकांचे काय बरे भाऊ डान्स करतो. अरे त्याचे कार्यकर्ते असे सर्व घरातले भाऊ, असं करावं लागतं भाऊ करता. पण एक लक्षात ठेवा, भाऊ डॅन्स करतो, डॅन्स करवतो पण बरं का, चांगल्या चांगल्याला डॅन्स करायला लावतो. ही भी लक्षात ठेवा, त्याचे डॅन्स वर नाही दिन निकल जायगे, फिकर मत कर बंधे, दिन निकल जायगे, हंसने वाले के चेहरे उतर जायगे. जामनेर तालुक्यात विकास नाही, 5 वर्षाच्या मुलाला विचारा तो भी म्हणतो कमळतच फुल निवडून येईल. कोण म्हणतो विकास नाही, 25 वर्ष गेले भाऊ, हे पूर्ण जनता भाऊला निवडून देत आहे. जर भाऊचा विकास नसता तर हे जनता भाऊच्या मागे एवढी राहिली असती का, या विचार तुम्ही करा. आणि या सर्वांना कळत आणि विकास राहील आणि याच्या पुढे जोरदार विकास होईल म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही. परंतु तुम्ही आठवा, तरुण मुलांपेक्षा जे ज्येष्ठ आहेत त्यांना तर नक्की आठवेल, 1995 पूर्वी आमदार हा कसा असतो हे सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे त्या आमदाराला भेटायला जायचं असेल तर गावातल्या एखादी मेढा पकडावा लागायचा, त्याची खुशामत करावी लागायची, तेव्हा तो केव्हा जे केव्हा त्या आमदाराची भेट घालून द्यायचा. पण आमदार हा लोकप्रतिनिधी असतो हे खरा अर्थाने जर सिद्ध झालं असेल तर ते 1995 मध्ये युती शास्त्राच्या काळात. तेव्हा तुम्ही आठवा, गिरीजपूर टपरीवर रस्त्यावर कुठेही कार्यकर्त्यांचं काम करायचे, त्या पत्रकांवर सहाय द्यायचे, तर विरोधकांचा पोट शिव झाला आणि ते म्हणायला लागले टपरी छाप आमदार, सडक छाप आमदार, अशा त्यांना पदव्या मिळाल्या. परंतु महत्वाचं असं झालं की ही काम करण्याची पद्धत कार्यशैली लोकांना अतिशय आवडली आणि एक सामान्य कार्यकर्ता दुसऱ्यांदा अधिक मताधिक्यांनी विजय झाला, दुसऱ्यांदा झाला, तिसऱ्यांदा झाला, चौथ्यांदा हा सामान्य कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकला. हे फक्त शक्य झालं ते जनतेच्याच बळावर. आणि जनतेने पाहिलं की हा माणूस आपल्यासाठी केव्हाही उभा राहतो, आपल्या सुखदुःखात सामील होतो, रात्री बेरात्री आपल्यासाठी धावून येतो आणि हे सगळं काम करता करता, विकासाचं काम करता करता भाऊंनी केलेली आरोग्य सेवा तर उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि आरोग्यदूत म्हणून गिरीश भाऊंनी कित्येक पेशंटला, कित्येक रुग्णांना चांगलं केलं. आणि म्हणून लोकांनी जे त्या विरोधकांनी जे दुष्ण म्हणून दिले, सडक छाप, टपरी छाप, तर लोकांना ते विरोधावलीसारखं वाटलं आणि जनतेने त्यांना अधिकाधिक मताधिक्यांनी 5 वेळा निवडून दिलं आणि 6 वेळा गिरीश भाऊ परत सामोरे जात आहे. आणि हे करत असताना भाऊंनी फक्त निवडून यायचंच काम केलं नाही तर मंत्री नसताना सुद्धा लोकांशी संपर्क ठेवला, जेवढे कामं करता येतील तेवढे कामं केले. मला आठवतं पहिल्या निवडणुकीच्या एकदा गिरीश भाऊच्याच गडबडीत मला भेटले नाही, आमचं काम झालं नव्हतं म्हणून, तर तेव्हा मला जे के साहेबांनी सांगितलं होतं, सर काय बोलता नाही, अरे हा माणूस शिपायासारखा फाईल घेऊन फिरतो म्हणे, दिवसभर जेवत सुद्धा नाही मंत्रालयामध्ये. म्हणजे इतकी तळमळ त्यांना आपल्या या तालुक्याच्या विकासाची होती. परंतु विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांना ती संधी भेटत नव्हती आणि अशामध्ये विकास कामं करता करता जनतेमध्ये मिसळता आरोग्यदूताचं काम करता करता भाऊ आपल्या तालुक्याचं नेतृत्व होतं ते केव्हा जिल्ह्यावर पोहोचलं आणि जिल्ह्यावरून महाराष्ट्रावर पोहोचून महाराष्ट्र सरकारचा संकट मोचक कधी झाले आपल्याला कळलं सुद्धा नाही. आणि अशा या गिरीश भाऊंचं
दिवसेंदिवस जनतेचं प्रेम त्यांना मिळतच आहे आणि ते दिवसेंदिवस अधिक दर निवडणुकीला अधिकाधिक मताधिक्याने निवडून येत आहे. मी विकास कामांबद्दल जास्त सांगणार नाही कारण की आपल्याला राजधर्मांनी बरंच सांगून टाकलेलं आहे. परंतु जर विचार केला तर एवढं मंत्रीपद येऊन सुद्धा अजून सुद्धा गिरीश भाऊ अगदी सामान्य कार्यकर्त्यासारखंच आपल्याशी वाटतं. आपण केव्हाही जाऊ शकतो, भेटू शकतो, बोलू शकतो. म्हणजे जिथे साधा आमदार दिसत नव्हता तिथे मंत्री झाल्यावर सुद्धा भवनमध्ये तसं बरे फरक पडलेला नाही. आणि म्हणून आपल्याला सर्वांना त्यांची कार्यशैली भावते आणि आपण अधिकाधिक मताधिक्यांनी त्यांना निवडून देतो. एक विषय राजधर्मांनी काढला थोडंसं विषय अंतर होईल, परंतु ते सांगितल्या बिगर राहत नाही. 370 कलम आणि 35 ए बद्दल राजधर्म बोलले. त्या 370 कलमामुळे काश्मीरची जनता वेगळी समजत होती स्वतःला. म्हणजे काश्मीर सोडून असलेला भारतातला कोणी नागरिक असो, तो हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, बौद्ध कोणी असो, तो तिथे उपरा होता. तो एक तासभर सुद्धा जमीन तिथे घेऊ शकत नव्हता. आणि त्याच्यामध्ये हे पाकिस्तानच्या अतिरेकी ह्या तिथल्या तरुणांचं माथे भडकवत होतं. आणि त्या अतिरेक्यांच्या रोजच्या हल्ल्यामध्ये कोणता काय ना तो भारतीयाचंच रक्त सांडत होतं. आणि त्यावेळेला प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एकच भावना होती, हे खून ना हिंदू काय ना मुसलमान काय, हे खून ना हिंदू काय ना मुसलमान का, इस खून की कदर करो यारो, हे खून आहे हिंदुस्थान का, हे खून आहे हिंदुस्थान का. तर पुढच्या वेळेला इतक्या प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यायचे की विरोधकांनी तिकीट घ्यायची सुद्धा हिंमत करायला नको. आपण टाळ्या वाजवत आहे पण हे काम सोपं नाही. कमीत कमी 1 लाखाचा लीड आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहिजे. आणि केव्हा शक्य होणार आहे, जसं आपण ग्रामपंचायतला 1-1 मत काढतो त्या पद्धतीने जेव्हा आपण 1-1 मत मतदान पेटी करून देऊ, त्या वोटिंग मशीन करून देऊ, तेव्हा ते शक्य होणार आहे. आणि हे शक्य केव्हा होणार आहे, ज्यावेळेला आपण ठरवू तेव्हा. मीच गिरीश महाजने, मलाच माझ्या तालुक्याचा विकास करायचा आहे असं ज्यावेळेला आपण मनाशी पक्क ठरवू त्यावेळेला ते शक्य होणार आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की 21 तारखेला सगळे कामं सोडा. आपलं काय महत्त्वाचं काम असेल ते नंतर करा, पण पहिल्यांदा मतदान करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय. जिजाऊ भारत माता की. भारत माता की. मित्र हो, मला ह्या घोषणा कशासाठी द्याव्या लागल्या आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे. प्रथम या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या या सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तर मी सर्व मान्यवरच म्हणणार आहे. त्याचं कारण असं आहे की यातला एखादा जरी सुटला, मी ग्रामीण भागातलं एक उदाहरण आपल्याला देतो की घरी पवित्र असं कार्य असतं, सगळ्या महिला गावातल्या जमा झालेल्या असतात, त्यांना हळदी कुंकू लावायला घरातली सुनबाई बाहेर पडते आणि एकीकेला करत हळदी कुंकू लावते आणि पाया पडते. त्या गर्दीमध्ये नेमकं एक महिला सुटून जाते. त्या बिचारीचं त्या सुनेचं ध्यान नसतं की ही सुटली आहे. जी सुटली आहे तिच्याही लक्षात नसतं की मी सुटली, माझ्या पाया पडली नाही, पण शेजारची कोपरा मारते बघ कसं तुला सोडलं. आणि मग नाराजी नाट्याला सुरुवात होते. त्याच्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी म्हणून मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांच्या भरोशावर खऱ्या अर्थाने उद्याचं निवडणूक आहे ते माझे जीवाभावाचे कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, कार्यक्रमाच्या अध्यक्षाची फार मोठी कुचंबना होते. मला सर येत आहेत म्हटल्यावर असं वाटलं होतं की सर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष राहतील. पहिल्याने ओपनिंगला आपल्याला बॅटिंग करायला मिळेल, आपणच चौकार छक्का ठोकू आणि बाकीच्यांना अडचणीत आणू. नेमकं सर उशिरा आले, मला अध्यक्ष केलं गेलं, आता या बाकीच्यांचे चौकार छक्का सगळे ठोकून झालेले आहेत. आणि ज्याला नाईट वॉचमन म्हणतात तसं संध्याकाळ होता होता बॅट माझ्या हातात आली. प्रश्न पडला की आता नेमकं काय बोलावं, कारण सगळ्या प्रकारची विकास कामं, सगळ्या प्रकारची
भाऊंबद्दलची माहिती याला लोकांनी दिली. आधीच्या वक्त्यांनी सगळा वहापोह या कार्यक्रमात केलेला आहे. मित्र, मी गिरीश भाऊ जामनेर ग्रामपंचायतीचे सरपंचही नव्हते तेव्हापासून त्यांच्यासोबत काम करतोय. पहिल्यांदा साधना वहिनी या जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या आणि त्यानंतरच्या होणाऱ्या जामनेर ग्रामपंचायतीला गिरीश भाऊंनी उमेदवारी केली आणि गिरीश भाऊ जामनेर नगरीचे सरपंच झाले. सरपंच झाल्यानंतर त्यांनाही वाटलं नव्हतं की पुढे भविष्यात आपल्या नशिबात काय काय लिहून ठेवलंय, काय काय वाढून ठेवलंय. त्यांच्या दृष्टीने जामनेर शहराचा सरपंच हेच फार मोठं पद होतं आणि यात आपण आता धन्य झालो, पावलो, सगळं मिळालं. आता कायमस्वरूपी आपलं नाव या जामनेर ग्रामपंचायतीच्या बोर्डवर माझी सरपंच म्हणून राहील एवढी माफक अपेक्षा त्या नेतृत्वाची होती. पण अंगामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करण्याची, समाजसेवा करण्याची आणि संघटनाची अशी त्रिसूत्री त्यांच्यामध्ये आहे. अगदी कॉलेजला शालेय जीवनामध्ये सुद्धा संघटन काय असतं, सोबतचे सवंगडी कसे जमा करायचे, शिवरायांनी ज्याप्रमाणे स्वराज्याची स्थापना करताना अगदी सगळ्या समाजाचे लहान थोर सगळे मावळे एकत्र केले आणि काहीही त्यांच्याजवळ पाठबळ नसताना, पैसा नसताना, शस्त्र साठा नसताना स्वराज्याची स्थापना केली ती फक्त मावळ्यांच्या बळावर, मावळ्यांच्या निष्ठेवर. त्या पद्धतीने हे नेतृत्व हळूहळू फुलत गेलं. जामनेरचे सरपंच, त्यानंतर प्रथम या विधानसभेचे आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा निवडून येणं ही फार कौतुकाची बाब नाही. आधीच्या नेतृत्वाबद्दल समाजामध्ये थोडीशी नाराजी तयार झालेली असते आणि त्या फ्लूटमध्ये पहिल्यांदा माणूस एखाद्या वेळेस निवडणूक जिंकतो, पण दुसऱ्यांदा निवडून येणं, तिसऱ्यांदा निवडून येणं आणि सतत 5 वेळा निवडून येणं हे सोपी गोष्ट नाही, ही सहज होणारी गोष्ट नाही. त्या नेतृत्वात निश्चित काहीतरी गुण आहेत आणि म्हणून त्यांना वारंवार तुम्ही सर्व एवढं भरभरून प्रेम करता आहात, मतदान करता आहात आणि पुन्हा पुन्हा आपल्या सेवेची संधी त्यांना देता आहात. आपण एवढं प्रेम त्या माणसावर केलंय की खरंच त्यातून उतराई होणं गिरीश भाऊंना शक्य नाही. पण आपण म्हणतो ना आपण 100% तुमच्या उपकाराचे उतराई होणार नाही, पण थोडस का होईना, तुमच्या कुठेतरी कामात आलं, या समाजाच्या कामात आलं तर त्याच्यासारखं सुख मित्रांनो, त्याच्यासारखा आनंद दुसरा नाही. मी नोकरीमध्ये असताना एक एक काम माझ्या हातून जेव्हा पूर्ण व्हायचं तेव्हा मला मिळणारा जो आनंद आहे तो आनंद पैशांमध्ये मिळत नाही. आपण केलेलं काम जेव्हा उभं राहतं, लोक कौतुकाला त्याच्याकडे पाहतात. महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊंच्या माध्यमातून हे लोक म्हणतात की गिरीश भाऊंनी काय विकास केला. महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊंच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने जेव्हा एक निर्णय केला की जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेवर BOT तत्वावर म्हणजे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर ज्यांना ज्यांना इमारती बांधायच्या असतील किंवा विकास कामं करायचे असतील त्या जिल्हा परिषदेंनी त्या पद्धतीने प्रस्ताव सादर करायचे. मित्र, आपण जामनेर तालुक्या जामनेर शहरामध्ये पाहिलं असेल की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 250-300 दुकानांचं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स नगरपालिकेसमोर उभं आहे. त्याची मालकी जिल्हा परिषदेची आहे. SP स्टँडच्याजवळ एक छोटं मार्केट उभं आहे, त्याची मालकी जिल्हा परिषदेची आहे. पंचायत समितीचं भलं मोठं प्रशासकीय इमारत की ज्या एकाच इमारतीमध्ये पंचायत समितीच्या सर्व खात्यांची ऑफिसेस आहेत, आपल्याला कुठे या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये भटकावं लागू नये अशी व्यवस्था झालेली आहे आणि यासाठी जिल्हा परिषदेचा किंवा शासनाचा 1 रुपयाही खर्च झालेला नाही. विकासकांनी ती बांधून दिले, पंचतारांकित अशी जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे, तशाच स्वरूपाची 2 मजली इमारत उर्दू शाळेची जामनेर शहरामध्ये त्याच प्रकल्पात बांधली गेली आहे. आज जामनेर शहरामधला विकास आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहात. जामनेरच नाही, मी तर सांगेल की जेव्हा गिरीश भाऊ
आमदार झाले, पहिल्यांदा युतीचं शासन आलं तेव्हा या जामनेर तालुक्यामध्ये 2-3 प्रकल्प फक्त पूर्ण झालेले होते. एक तोंडापूर, दुसरं जंगीपुराजवळचा आंबाडी, असाच एखाद दुसरा प्रकल्प पूर्ण झालेला होता काँग्रेसच्या 60 वर्षाच्या कार्यकाळात. पहिल्यांदाच युतीचं शासन आलं आणि आपल्या तालुक्यामध्ये या धरणं बांधणीला जोमाने सुरुवात झाली. मग कापूसवाडीचा सूर प्रकल्प असेल, गोदरीचा कांग प्रकल्प असेल, बिलवाडीचं धरण असेल, शेंदोर्णी जवळचं शामशिंग बुवाचं धरण असेल, अशा एक ना अनेक, पौडचं देवळी गोगडी असेल, वाघुडचं धरण, वाघुडचं पुराचं पाणी वळवून 10-11 ठिकाणी साठवण बंधारे बांधून त्याच्यामध्ये पाणी साठवण्याचं काम असेल, अशा अनेक प्रकल्पांना युती शासनामध्ये सुरुवात झाली. दुर्दैवाने 4.5 वर्षाचा काळ संपल्यानंतर मध्यवर्ती निवडणुका लागल्या आणि पुन्हा युतीचं शासन या राज्यामध्ये आलं नाही. पुन्हा काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं असं 15 वर्ष शासन या महाराष्ट्रामध्ये होतं. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल, काहींना माहिती नसेल, पण या अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15 वर्षात 15 रुपये सुद्धा या शासनाने आपल्याला दिले नाहीत. आपल्याला पुन्हा युतीचं शासन येण्याची वाट पाहावी लागली 2014 ला जेव्हा युतीचं शासन आलं पुन्हा, तेव्हा आपल्या या कामांना सुरुवात झाली, तेव्हा कामची धार दाबली गेली, तेव्हा वाघुडचे दरवाजे लावले गेले. म्हणजे खऱ्या अर्थानं विकास कामं ही सुरुवातीला युती शासनाच्या काळात सुरू झाली आणि ती थांबलेली अपूर्ण अवस्थेतील कामं ती पुन्हा युती शासनाच्या कार्यकाळातच पूर्ण झाली. या तालुक्यामध्ये रस्त्यांचं एक सुंदर असं जाळं निर्माण झालंय. आपल्या तालुक्यासारखे सुंदर असे रस्ते, चांगले रस्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. हे कशातून घडलं? हा विकास नाहीये का? प्रत्येकाला, प्रत्येक परिवाराला आतापर्यंत कुणाच्या शेत मनात येऊ नये का? कुणाच पंतप्रधानाला असं वाटू नये का की आपली आया बहिणी आहेत, त्यांना दररोज शेतातून कामावरून आल्यानंतर काड्या कुटक्या जमा करून त्या चुलीत घालून फुंकावं लागतं, विविध त्यांना श्वसनाचे आजार होतात, यांना गॅस द्यावा, हे एवढ्या 60-65 वर्षाच्या काळात मित्रांनो यांना सुचलं नाही. ते सुचलं नरेंद्रभाई मोदींना. ज्या घराचा करता खमक्या ते घर सुरक्षित, असा या आपल्या भारत देशाला खमक्या असा घरधनी मिळालेला आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून. त्यांनी याच ठिकाणी बहुतेक 2-3 दिवसापूर्वी एक सभा झाली. मित्र हो, टीका टिप्पणी करणे, व्यंग करणे याच्यासाठी या सभा नसतात. नक्की तुम्ही काय करणार आहात, जनतेप्रति तुमचे काय कर्तव्य आहे, तुम्ही निवडून आलात तर काय करणार, हे सांगण्यासाठी म्हणून ह्या सभा असतात. फक्तच कोणाची तरी टिंगल करायची, कोणाला तरी आरेतुऱ्यामध्ये बोलायचं, कोणाची तरी निंदा नालस्ती करायची आणि समोरून जेवढ्या टाळ्या वाजत आहेत तेवढा आणखी चेव येऊन बोलायचं याच्यासाठी ह्या सभा नसतात. इलेक्शन पिरियडमध्ये, निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने आणि त्याच्या कार्यकर्त्याने त्यांच्या त्यांच्या पक्षाचं काम निमाने बरे करायचं असतं. उगीच याने त्याच्यावर कॉमेंट करायची, त्याने त्याच्यावर कॉमेंट करायची आणि निश्चित उद्योग तयार करायचे, भांडणं उपस्थित करायचे. मित्र याच्यासाठी या सभा नाही, याच्यासाठी प्रचार यंत्रणा नाही. या सभा आणि प्रचार यंत्रणा फक्त याच्यासाठी आहेत की तुम्ही आतापर्यंत काय केलं आणि भविष्यात काय करणार आहात. आतापर्यंत भरपूर विकास कामं झाली. आता दुर्दैवाने मागच्या 2 वर्षात पाऊस कमी पडला, धरण भरली नाही, पाणवठे भरले नाही, तोंडापूरचं धरण रिकामं राहिलं. आता त्यात गिरीत बहुचा काय दोष? पाऊसच पडला नाही मित्रांनो, यावर्षी पाऊस पडला, सगळ्यात आधी तोंडापूरचं धरण भरलं. पण त्यातही बरं, आपल्याजवळ असं नेतृत्व नाही ना की धरणात पाणी नाही तर मी काय करू असं म्हणणार. आपला आपण फक्त नशिबाला तोच देऊ शकतो की बाबा रे आमच्या नशिबाने पावसाळा कमी झाला आणि म्हणून धरणामध्ये पाणी आलं नाही. यानंतर येत्या 2 वर्षात मित्रांनो, मी शासनात काम केलेला माणूस आहे, प्रशासन काय असतं हे मला चांगल्या पद्धतीने मालूम आहे.
भागपूरची योजना जिचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण कोविडमध्ये केलंय त्याचं काम मोठ्या जोमाने सुरू आहे. येत्या 2 वर्षात पाईपलाईनने तापीचं पुराचं वाहून जाणारं पाणी हे डायरेक्ट आपल्या अजिंठा डोंगरामध्ये तोंडापूर आणि फर्दापूरच्या मध्ये आपण पाईपलाईनने आणतो आहोत आणि तिथे टी मारून एक फाटा त्याचा पाचोऱ्याकडे बहुळा धरणापर्यंत आणि दुसरा आपल्या जामनेर तालुक्यामध्ये की जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण पाक उघडायचा, आपला नाला भरायचा, आपलं धरण भरायचं, आपला पाझर तलाव भरायचा अशा स्वरूपाची अभिनव योजना मित्रांनो ही आहे आणि ही पूर्ण होणार कारण त्याच्यासाठी लागणारे 1200 कोटी रुपये एक रकमी त्याच्यावर मंजूर झालेले आहे. काम जोमाने सुरू आहे. पाईपलाईननं पाणी येणार आहे. आतापर्यंतच्या लिफ्ट इरिगेशन पाणी उचलून आणायचं आहे. आतापर्यंतच्या लिफ्ट इरिगेशन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या यांच्या कार्यकाळात झालेल्या या बहुतांशी बंद पडल्या. त्याची कारण अशी आहे की नंतर विजेचं बिल भरलं गेलं नाही. इलेक्ट्रिक मोटारही बंद झाल्या, कनेक्शन कट झालं. मित्र ह्या आपल्या स्कीमला आपल्या योजनेला इलेक्ट्रिक सिटीची वीज आपण घेणार नाही आहोत. तिथे पूर्णपणे सोलर पॉवर सेट उभा केला जाणार आहे आणि त्याच्यावर त्या सर्व मोटारी चालवल्या जाणार आहेत. म्हणजे हा प्रकल्प 100% यशस्वी होणार यात माझ्या मनात इंजिनियर म्हणून कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि याचं दृश्य रूप आपल्याला येत्या 2 वर्षामध्ये निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. आपलं एकही धरण पावसावर त्यावेळेस अवलंबून असणार नाही कारण आपण बघतो दर 2 दिवसांनी 4 दिवसांनी आपण ऐकतो वा हातमुळचे 4 दरवाजे उघडले, हातमुळचे 16 दरवाजे उघडले. एवढं पाणी आज वाहून समुद्राला मिळत आहे त्या तापी नदीचं तेच पाणी आपल्याला फक्त उचलायचं आहे. आपला हिस्सा फिक्स झाला आहे, त्यासाठी लागणारे पैसे मंजूर आहेत, कामाला सुरुवात झाली आहे. पण यांच्या डोळ्यामध्ये अर्थात साहजिक आहे विरोधकांनी जर अशी सभा घेऊन म्हटलं की गिरीश भाऊ फार चांगलं काम करतायत तर मग कसं चालेल. त्यांना तर विरोधासाठी का होत नाही, विरोध हा करावाच लागणार आहे. पण कुणीही वक्त्याने समोर त्याचा आपला विरोधक जरी तो असेल त्याचं चारित्र्य हनन होणार नाही, त्याचा कुठे सामाजिक अवमान होणार नाही एवढं भान निश्चितपणे बोलताना ठेवलं पाहिजे. कारण ती संस्कृती आपली नाही. आपण या भारत देशामध्ये पैदा झालो आहोत की जिथे संस्कृतीला जिथे वडीलधाऱ्यांना देवा समान पूजलं जातं, देवा समान त्याची सेवा केली जाते आणि त्याला देवाच्या रूपात पाहिलं जातं अशी आपली संस्कृती आहे. आपल्या आई वडिलांनी लहानपणापासून तेच आपल्याला शिकवलं आहे. मित्रांनो गिरीश भाऊंचा विजय हा मित्र आता नोकरी सोडून 2.5 वर्षच झाले रिटायर होऊन 2 वर्ष झाले आणि मी या उद्योगाला लागलो इच्छा नसताना गिरीश भाऊंची इच्छा म्हणून. पण आपण माझ्या आधीपासून राजकारणाशी संबंधित आहात, राजकारण तुम्हाला चांगलं कळतं. गिरीश भाऊ निवडून येतात हे सांगण्याला कोण्या भविष्य व्यक्त्याची गरज नाही. गिरीश भाऊ निवडून येत आहेत, सरकार येत आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री पण गिरीश भाऊच होणार आहेत. त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत कुठेही आपण कमी असणार नाहीये. आपण फक्त सांगायचं आहे आणि ते काम आम्ही करायचं आहे अशा पद्धतीने भविष्य काळामधला विकासही आपल्याला करायचा आहे. यांना भाऊंच्या विजयाची खात्री नाही, स्वतःच्या विजयाची खात्री आहे. भाऊंवर दिवसेंदिवस प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जामनेर नगरीमध्ये 25 चे 25 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतात गिरीश महाजनांच्या नेतृत्वावर, त्याच्यावरच्या प्रेमावर विश्वास ठेवून. ज्यांचं शेंदुर्णीमध्येच पाणीपत होतं त्यांनी तालुक्यातून निवडून यायची आशा धरावी यापेक्षा मोठा विनोद हा असू शकत नाही. मित्रांनो तो माणूस ते नेतृत्व एकाकी सुरुवातीला एकाकी या साऱ्यांशी लढलं, जिंकत राहिलं. आपण सारे त्या नेतृत्वाला जुळत गेलात. एकट्या माणसाचा हा जनसागरामध्ये परिवर्तन झालं. जो एकटा यांच्याशी लढून जिंकत होता आता तो तुम्ही सारे त्याच्यासोबत आहात. त्याचा पराभव होईल कसा आणि जो हे सगळं घडवून आणतो आहे त्या नेतृत्वात निश्चितच काहीतरी वेगळं आहे, यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. हे नाव ठेवतात काँग्रेस साहेब, साप कोण पकडतो, गारुडी.
तुम्ही बॅट्समन चांगला असेल, बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली, फिल्डिंग चांगली केली की त्याला म्हणता अष्टपैलू खेळाडू. मग ज्याने राजकारण चांगलं केलं, ज्याने समाजकारण चांगलं केलं, ज्याने साप पकडला, ज्याने नाचला, तो अष्टपैलू नाही गाव. असं अष्टपैलू नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. मागे त्यांच्यावर एक टिप्पणी झाली, ते पुराच्या याच्यामध्ये महापुरामध्ये नाशिकमध्ये होते आणि नेमकं त्याच दिवशी 370 कलम रद्द झालं, 35 रद्द झालं. तिरंगा घेऊन तो माणूस रस्त्यावर नाचला हा अभिमानाची बाब नाही का? बार मध्ये नाचला का तो? दारू घेऊन नागिनचा डान्स केला का? तिरंगा घेऊन नाचला याच्यामध्ये काय कमीपणा आहे? मी तर म्हणतो की आपल्या साऱ्यांनी तो तिरंगा घेऊन त्याच दिवशी जल्लोष साजरा केलाय. आपणही नाचलोय, आपणही ढोल ताशे वाजवले, आपणही फटाके फोडले. मित्रांनो, एवढी वाईट परिस्थिती ती काश्मीरची करून टाकली आहे. स्वित्झर्लंड हे सुद्धा फिकं पडेल असं आपलं काश्मीर आहे. त्या दिवशी निश्चितपणे त्यांनी मोदींना आशीर्वाद दिले. थोड्या वेळासाठी कल्पना करा की आपली मुलगी आहे, आपली बहीण आहे, 4-6 महिन्यापूर्वी लग्न झालं, 2 वर्षापूर्वी लग्न झालं, 3 वर्षापूर्वी लग्न झालं, 2 मुलं झाली, 1 मुलगा झाला आणि एका फटक्यात तलाक तलाक तलाक. काय करावं बिचारी नितीने? कुठे जावं? आपला समाज खरोखर ठरवून मागे ठेवला. शिकला सवरला तर प्रश्न विचारेल, शिकला सवरला तर आपल्या हक्काबद्दल विचारेल, म्हणून आपल्याला कायम मागे ठेवलं. आपलं शिक्षण होणार नाही, आपण तसेच खिपसत राहाल, अशाच पद्धतीच्या सगळ्या नीती वापरल्या गेल्या. मित्र हो, आज ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत काही सांगतो, मोदी आले की आप्पा हकाल देऊ. अरे 5 वर्ष होते ना बाबा मोदी, कुठे काय झालं? जेवढा मुस्लिम पाकिस्तानमध्ये सुरक्षित आणि आनंदात नाही, तेवढा आपल्या भारत देशातला आपला बंधू, आपला मुस्लिम बांधव सुरक्षित आणि आनंदात आहे. एक जोरदार झटका द्यायचा आहे, तो याच्यासाठी द्यायचा आहे की आपण कबूल केलंय साऱ्यांनी गिरीश भाऊंचे, भाऊ आम्ही तुम्हाला 1 लाखाचं मताधिक्य देऊ. आणि 1 लाखाचं मताधिक्य जर द्यायचं असेल तर आपलं मतदान 80% झालं पाहिजे, तरच आपण 1 लाखाचं मताधिक्य त्यांना देऊ शकू. आणि आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर 1 लाखाचं मताधिक्य आणि 80% मतदान आपल्याला करून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतीच्या वार्डामध्ये ज्या पद्धतीने आपण इलेक्शन लढतो, ग्रामपंचायतीच्या वार्डामध्ये ज्या पद्धतीने आपण एक एक मतदार करतो, अगदी चालता येत नसेल तर कडेवर घेऊन, काठीमध्ये घेऊन, लोडगाडीने, कोणत्याही पद्धतीने आपण मतदार तिथपर्यंत आणतो आणि 99% आपल्या वार्डाचं मतदान पोहोचवतो, त्याच पद्धतीने मित्र हो आपण या विधानसभेच्या इलेक्शनला 21 तारखेला मेहनत घ्यायची आहे. आपण आता राहिलेले 4 दिवसच मेहनत घ्यायची आहे, नंतर आपल्या त्या कामगाराला 5 वर्षासाठी आपण राबवून घ्यायचं आहे आपल्या मर्जीला येईल त्या पद्धतीने. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला कळकळीची विनंती करेन की आपण 21 तारखेला जास्तीत जास्त मतदान कसं होईल, आपल्यासोबत आपल्या शेजारी आपला मित्र कसा मतदान करेल याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि जास्तीत जास्त मतदान घडवून आणा. गिरीश भाऊंना 1 लाखाच्या फरकाने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची पुन्हा त्यांना एकदा संधी द्या एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.